घोषित झालेली आहे. किती आनंद आहे कारण पहिले उमेदवार बदलले देखील आहे. मी खरं तर ह्या रिंगणामध्ये आपल्या लोकाग्रहाखातीर मी आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. कोल्हापूर शहर उत्तरच्या सर्वसामान्य लोकांनी मला जे काही माझं नावाचा त्यांनी उठाव केला त्यामुळं खरं तर आज मी रिंगणात आहे. आणि मी सर्व वरिष्ठ काँग्रेस पक्षाच्या सर्व आमचे मल्लिकार्जुन खारगे जी असतील, सोनियाजी गांधी जी, त्याचबरोबर राहुलजी गांधी, त्याचबरोबरीनं रमेश चेन्नीथलाजी, त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे आपले आमचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबरीनं सर्व कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे पदाधिकारी, त्याचबरोबर शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे या सगळ्यांनी आणि कोल्हापूर शहर, कोल्हापूर जिल्हा, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, त्याचबरोबरीनं कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या सर्व पदाधिकाऱ्यांनी जो काही मला आज इथं मला त्यांनी सगळ्यांनी जे सपोर्ट केलेलं आहे त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. कसं पाहता याकडे? पहिल्या तर त्यांचं नाव होतं, नंतर आपलं नाव आहे, काय नेमकं आता पुढं एक एक ते सोबत यावे यासाठी प्रयत्न असतात? त्यासाठी आमचे नेते आदरणीय श्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब आणि मालोजी राजे निश्चित जे काय आहे ते योग्यच हे करणार, सगळ्यांसाठी व्यवस्थित हे करणार. स्वर्गीय कानडकर साहेबांचा वारसा आहे, आज तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस आहे, आज काय वाटतं बघा. समाजकारणाचा वारसा तर लहानपणापासूनच आहे आणि खऱ्या अर्थानं राजकारणापेक्षा नेहमी समाजकारण करणे हे खानविलकर साहेबांनी पण शिकवलं. आणि इथं 25 वर्ष झाले वाड्यामध्ये लग्न येऊन, तर इथंसुद्धा 25 वर्ष समाजकारणाचाच वारसा मी कायम पुढे नेलेला आहे. सर्वसामान्यांसाठी कायम काम करायचं, मग त्यामध्ये माझ्या माता भगिनी असतील, त्यामध्ये माझे खेळाडू असतील, त्याच्यामध्ये माझ्या सर्व माझी युवा पिढी असेल आणि त्याचबरोबरीनं सर्व माझी ज्येष्ठ मंडळी असतील, त्यामध्ये स्पेशल लोकं असतील, या सगळ्यांसाठी मी नेहमी कार्यरत आहे आणि समाजसेवेचाच वारसा पुढं घेऊन जात आहे. कोल्हापूर शहर उत्तरचा विकास हाच आमचा ध्यास. तुम्ही वैयक्तिक उमेदवार म्हणून चर्चा करणार आहात? आदरणीय बंटी पाटील साहेब आणि मालोजी राजे निश्चित त्यांच्याशी चर्चा करणारच. उत्तरमधला कोणता विकास राहिलेला आहे आणि तो आपण पूर्ण करणार आहोत? सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आपल्या रस्त्यांचा कोल्हापूरचा प्रश्न आहे. आई अंबाबाईच्या कृपेने आज आपल्याकडं कोल्हापूर जे तीर्थक्षेत्र आहे इथं इतके पर्यटक येतात, जवळजवळ पूर्ण वर्षामध्ये 30 लाख पर्यटक येतात आणि आईचं दर्शन घेतात. त्याचबरोबरीनं कोल्हापूर परिसराचा आजूबाजूचा पर्यटकाच्या दृष्टिकोनातून सुद्धा विकास होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण पर्यटक जर का कोल्हापूरला आले तर आपण बघितलं पाहिजे की ते निदान 2 ते 3 दिवस कोल्हापूरमध्ये राहिले पाहिजेत, म्हणजे आपल्या युवकांना, महिलांना, सगळ्यांच्या हाताला काम मिळेल. राजघराण्यामध्ये पहिल्यांदा खासदार आता झाले शाहू महाराज नुकतेच, आणि आता आपण आमदारकीची निवडणूक लढत आहे, दोन्ही पदं राजघराण्यामध्ये आहे, याकडे कसं पाहायचं लोकांनी? खरं तर आम्ही पूर्णपणे समाधानी होतो. आमच्या बाबांना सर्व कोल्हापूरच्या जे आपल्या ह्या 6 तालुक्याच्या लोकांनी भरभरून प्रेम दिलं आणि बाबा आमचे खासदार झाले आणि हाच आम्हाला खूप मोठा सर्वसामान्य जनतेने आपल्या कोल्हापूरचा आशीर्वाद दिला आणि खऱ्या अर्थाने आमच्या बाबांचा पुन्हा आपल्या कोल्हापूरच्या जनतेने राज्याभिषेक केला. आणि आज खरं तर 2 महिन्यापूर्वीच मला आदरणीय श्री सत्यज उर्फ बंटी पाटील साहेबांनी विचारलं होतं की आपल्याला निवडणूक लढवायची आहे का, तेव्हा मी त्यांना आम्ही नाही म्हणून सांगितलं होतं. आणि आज परिस्थितीच अशी उद्भवली आणि लोकांच्यातनंच नावाचा उठाव झाला आणि पक्षाचा आदेश आल्यामुळं मी ह्या निवडणुकीच्या रिंगणात फक्त सर्वसामान्य लोकांसाठी उभारलेलो आहे. तिचं मताधिक्य घेऊन विजयी होणार असा विश्वास? पुढचं पुढं आता काम करायचं, विकासाचं हे करायचं आणि जे काही आहे कोल्हापूरसाठी करायची इच्छा आहे त्यासाठी अगदी ध्यास ठेवायचा आणि जिद्द आणि चिकाटीनं काम करायचं. हे 20 दिवस महत्त्वाचे आहे.